मित्रांनो मुंबई खरं तर एक स्वप्ननगरी आहे प्रत्येकजण मुंबईकडे धाव घेताना दिसतोय प्रत्येकजण मुंबईमध्ये स्थायिक होताना दिसतोय कारण मुंबई हे बहुतेक वेळा बहुतेकांचं स्वप्न हे पूर्ण करताना दिसत आहे किंवा तसं अनेकांची भावना आहे अने आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं की मुंबईमध्ये कमीत कमी मुंबईच्या परिसरामध्ये तरी कमीत कमी आपलं एखादं घर असावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो मुंबईतली स्वप्ननगरी असे ज्या जे आपण उल्लेख करतो मित्रांनो ती आहे फिल्म सिटी अर्थात चित्रपटनगरी आणि चित्रपट नगरीमध्ये जाण्याचं सुद्धा अनेकांचं स्वप्न असतं पण जे दस्तूर खुदच चित्रपट नगरीमध्ये काम करतायत ऑलरेडी ते चित्रपटामध्ये काम करत आहेत मालिकांमध्ये काम करत आहेत असे अनेक कलाकार आहेत की जे म्हाडाच्या घराचे स्वप्न पाहत आहेत आणि त्यांना कुठेतरी असं वाटतं की आपल्याला सुद्धा या म्हाडाच्या घरातून घर म्हाडाच्या लॉटरीतून घर मिळायला पाहिजे म्हणून आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी मित्रांनो तर जी काही कोकण मंडळाची म्हणजे चार हजार सहाशे छप्पन घरांची जाहिरात जी काही प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये बघा मी सांगितलं की वेगवेगळे वेग प्रवर्ग आहेत स्पे विशेष वर्ग आहेत त्याच्यामध्ये त्या प्रवर्गानुसार नुसार एक प्रवर्ग आहे कलाकार अर्थातच आर्टिस्ट आर्टिस्ट कोट्यासाठी सुद्धा काही कलाकारांनी अर्ज केलेले आहेत अनेकांना असं वाटतं की मुंबईतील जवळील भागामध्ये आपल्याला घर असावं आणि नेमकं त्या कलाकारांचं म्हणणं काय त्यांचं त्यांनी का फॉर्म भरलेलंमध्ये हे सगळं जाणून घेण्यापूर्वी जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो जे कोणी सर्वसामान्य जनता आहेत जे कोणी सर्वसामान्य लोक आहेत ते तर घरांचं स्वप्न पाहतातच पाहतात पण कलाकारांना सुद्धा असं वाटतं की आपल्याला सुद्धा या म्हाडाच्या लॉटरीतून घर मिळायला पाहिजे याचाच अर्थ असा की फक्त सर्वसामान्यांच म्हाडाच्या लॉटरीचं आकर्षण नाही तर अनेक कलाकारांना सुद्धा या म्हाडाच्या लॉटरीचं आकर्षण आहे मित्रांनो खरं तर जी काही लॉटरी आहे त्याच्यामध्ये जे काही कलाकार आहेत सध्यापर्यंत आपल्याला तीन ते चार कलाकारांसंदर्भात माहिती मिळालेली आहे अं तिनही कलाकारांसंदर्भात बोलायचं मित्रांनो तर पहिल्या कलाकार आहेत योगिता चव्हाण ज्या जीव माझा गुंतलामध्ये अंतरा नावाची भूमिका करतायत आणि ती भूमिका करणारे योगिता चव्हाण यांना सुद्धा म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर हवं आहे त्यांनीसुद्धा या लॉटरीसाठी अर्ज केलेला आहे नेमकं जे काही ठाणे परिसरामध्ये जे काही घर आहे त्या घरांसाठी त्यांनी अर्ज केलेला आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय हे आपण थोडक्यात पाहूया मी पहिल्यांदाच अर्ज भरला आहे मी कोल्हापूरची आहे सध्या कामानिमित्त मुंबईतील मालाडमध्ये भाड्याच्या घरात राहत आहे मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावे अशी इच्छा असल्या इच्छा अशी इच्छा आहे त्यामुळे मी ठाणे आणि घनसोलीत घरासाठी अर्ज भरला आहे म्हणजे योगिता चव्हाण यांनी ठाणे आणि घनसोली या ठिकाणी कलाकार कोठ्यातून अर्ज भरलेला आहे त्यांना या घरासाठी खूप खूप शुभेच्छा दुसरे कलाकार आहेत मित्रांनो अनेक जण त्यांना ओळखतात खूप फेमस आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या अंतर्गत किंवा महाराष्ट्राची हास्य जत्रामधून ते अनेक खेड्यापाड्यातील गावात गावातील लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत असे आहेत पृथ्वीक प्रताप आता पृथ्वी प्रताप हे सुद्धा विक्रोळीमध्ये कन्नमार नगर या ठिकाणी भाड्याच्या घरामध्ये राहतात आणि नेमकं त्यांना सुद्धा या लॉटरीतून घर घ्यायचं आहे त्यांनी काय सांगितलं पण पाहूया तर पृथ्वी प्रतापजी सांगतायत की मी सध्या विक्रोळीत भाड्याच्या घरात राहतो अनेक कलाकारांचे हक्काचे घराचे स्वप्न म्हाडाने पूर्ण केले आहे मी ही मागील काही वर्षापासून म्हाडाच्या घरासाठी अर्ज करत आहे बरोबर मित्रांनो ते अनेक वर्षापासून अर्ज करतायत ही माझी पाचवी वेळ आहे मी आता ठाण्यातील घरांसाठी अर्ज केला आहे पृथ्वी प्रताप कलाकार हास्य जत्रा म्हणजे पृथ्वी प्रताप यांना सुद्धा या म्हणजे लॉटरीच्या माध्यमातून घर मिळव घर मिळवण्याचा प्रयत्न करत आहे शिवाय तिसरे कलाकार आहेत मित्रांनो विवेक सांगळे जे भाग्य दिले तू मला या मराठी सिरियलमध्ये काम करतात आणि त्यांना सुद्धा या म्हाडाच्या लॉटरीसाठी घर घ्यायचं आहे त्यांना सुद्धा या म्हाडाच्या लॉटरीतून घर घ्यायचं आहे म्हणून त्यांनी सुद्धा ठाणे या ठिकाणी अर्ज केला जास्त समजण्यात समजलेलं आहे ते सध्या तरी असे म्हणजे प्रसारमाध्यमांना उपलब्ध झाले नाही त्यांच्या घेण्यासाठी पण नक्कीच या ठिकाणी अर्ज केलेला आहे आता सगळ्यात आपण वारंवार मित्रांनो की लॉटरी पूर्वी म्हाडाने बरेच बदल केलेले आहेत आणि त्या बदलांचा फटका सुद्धा काही कलाकारांना बसलेला आहे अर्थातच जे काही नवीन अपडेशन म्हाडाने केलेलं आहे नवीन संगणकीय प्रणाली अपडेट केलेली आहे त्या प्रणालीनुसार प्रत्येक अर्जदाराला लॉटरीमध्ये अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्रात पंधरा वर्षापासून राहत असल्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट अर्थातच अधिवास प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक करण्यात आले आलेलं आहे आणि त्याचमुळं कुठेतरी महाराष्ट्रातील हास्य काम करणारे दुसरे कलाकार आहेत ज्यांचं नाव आहे दत्तू मोरे यांना सुद्धा अर्ज करायचा होता पण त्यांना त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांची ही संधी हुकल्याचं कुठेतरी समजलेलं आहे नेमकं दत्तू मोरे यांनी काय सांगितलं तेही आपण पाहूया तर पहा मित्रांनो दत्तू मोरे सांगता येत की संधी हुकली बघा सोडतीतील घरांसाठी अर्ज भरला होता मात्र निवासाचा दाखला वेळेत प्राप्त न झाल्याने यावेळची संधी हुकली अशी खंत हास्य जत्रामधील आघाडीचा कलाकार दत्तू मोरे यांनी व्यक्त केली आहे आता मुंबईतील घरांसाठी अर्ज करणार असल्याचे दत्तू मोरे यांनी सांगितलेले आहे पहा त्यांनी म्हणजे थोडक्यात काय तर त्यांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रोसेस केली होती म्हणजे युजर आयडी पासवर्ड सगळं बनवलं होतं पण फक्त त्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट प्राप्त न झाल्याने ते फॉर्म पूर्ण करू शकले नाही पण अशी खंत त्यांना वाटत आहे म्हणून आम्ही वारंवार सांगतो मित्रांनो मोडाच्या लॉटरीपूर्वी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते वेळेवर काढा वेळेवर काढा असं मी वारंवार सांगत असतो पण अनेक अनेक जण त्याकडे लाईटली घेतात त्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग वेळेवर ते आपण ते सगळे प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून असा फटका अनेक कलाकारांना सुद्धा बसताना दिसत आहे म्हणून तुम्हाला सुद्धा मुंबईसाठी जर अर्ज करायचा असेल तर आतापासून तुम्ही तुमचे डोमिसाइल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट किंवा इतर जे काही इन्कम सर्टिफिकेट आहे किंवा तहसीलदाराचा दाखला आहे आयटी रिटर्न आहे आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळं अपडेट करून ठेवा तिथून वेळेवर धावपळ होणार नाही या तीनही कलाकारांना त्यांच्या लॉटरीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्याशिवाय आमची मायबाप प्रेक्षक यांनी सुद्धा ज्यांनी या लॉटरीसाठी अर्ज केलेले आहेत त्यांना सुद्धा आपल्या स्वप्नातलं घर मिळव एवढीच आर के प्रॉपर्टी न्यूज कोणून सदिच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद